हेलो चिल्ड्रन, हाउ आर यू टुडे? आई एम गुड, आई एम वेल. व्हाट अबाउट यू? हेलो सेकंड स्टैंडर्ड स्टूडेंट्स, स्वागत आहे मुलांना तुमचं माऊली मराठी अभ्यास पुस्तिका 2 मध्ये. मुलांना आज आपण अभ्यास करतोय धडा 5वा, पहिली आणि दुसरीचे स्वर चिन्ह. मुलांना माऊली मराठी अभ्यास पुस्तिका आणि माऊली मराठी पाठ्यपुस्तिका याच्यामध्ये फरक आहे. माऊली मराठी पाठ्यपुस्तिका त्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे धडे शिकतो, कविता शिकतो आणि त्याच धड्यांचा आणि कवितांचा अभ्यास आपण माऊली मराठी अभ्यास पुस्तिकामध्ये करतो. अभ्यास पुस्तिकामध्ये क्वेश्चन आन्सर आपल्याला लिहायचे आहेत. अभ्यास पुस्तिका म्हणजे याच्यामध्ये फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे कविता आहेत ते आपल्याला शिक्षक शिकवतात आणि त्याच्यावरूनच आपण अभ्यास पुस्तिका सोडवायची असते. चला तर मग आज आपण सोडवतोय पहिली ई आणि दुसरी ई स्वरचिन्हावरून प्रश्नोत्तरे. मुलांनो, माऊली मराठी अभ्यास पुस्तिका आज आपला धडा आहे 5वा, पहिली ई आणि दुसरी ईचे स्वरचिन्ह आपण माऊली मराठी पाठ्यपुस्तकमध्ये शिकलो आहोत, त्याच्यावरूनच आज आपण ही अभ्यास पुस्तिका सोडवतोय. तर प्रश्न आहे पहिला, स्वरचिन्ह जोडा आणि शब्द बनवा. तर पहिल्यांदा मुलांनो आठवा बरं, पहिली ईचे स्वरचिन्ह काय आहे? पहिली वेलांटी. आणि दुसऱ्याचे स्वरचिन्ह? दुसरी वेलांटी. व्हेरी गुड. चला आपला पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आहे पहिला आकडा न अधिक पहिली वेलांटी काय होणार? नी. इथे न च थोडंसं तंगड मोडलेलं आहे. ड प्लस दुसरी वेलांटी काय होणार? डी. म्हणजे दुसरी वेलांटी म्हणजे दुसरी ई इथे आलेले आहे. हां, आणि नी ई म्हणजे या पहिल्या ईचे स्वरचिन्ह इथे आलेले आहे. ई ईचे उच्चारण करतो ना आपण. चला आता तिसऱ्या नंबरचा आपल्याला सोडवायचा आहे. व अधिक ही आहे पहिली वेलांटी, म्हणजे पहिल्या ईचे स्वरचिन्ह अधिक ह अधिक दुसरी वेलांटी अधिक र. व त्याला पहिली वेलांटी दिली होणार वी. नंतर आहे ह हे व्यंजन, त्याला दुसरी वेलांटी दिली ही. आणि हा र म्हणजे काय तयार होतो शब्द? वी ही र. चला वी ही र या पद्धतीने लिहून काढायचा. 4 नंबर प हे व्यंजन आलं आहे अधिक पहिली वेलांटी म्हणजे पी. आणि हा व पी व आणि हा आहे ळ, हे ळ व्यंजन आहे आणि त्याला ळा म्हणजे कान आला आहे. तर काय तयार होणार? पी व ळा, पिवळा कलर. माहिती ना तुम्हाला? व्हेरी गुड. 5 नंबर च, चं तंगडं मोडायचं. ज्या अक्षरानंतर स्वरचिन्ह येते त्या अक्षराचे या पद्धतीने तंगड मोडायचं, म्हणजे एक छोटीशी रेघ ओढायची उजव्या बाजूला, आपल्या उजव्या हाताच्या बाजूला, हां खालच्या साईडला. च अधिक पहिले वेलांटी म्हणजे ची, म्हणजे इथे पहिल्याचे स्वरचिन्ह पहिले वेलांटी म्हणजे ची तयार होतो. ची म जसेचा तसाच घ्यायचा आहे. मला कुठलंही स्वरचिन्ह लागत नाही म्हणून मचे तंगडं इथे तोडलेलं नाही. तंगडं तोडणे म्हणजे खाली या पद्धतीने आपल्या उजव्या हाताच्या बाजूला छोटीशी रेघ ओढायची अक्षराला चिटकून. ची व आणि न, नचं तंगडं मोडलं इथे म्हणजे त्याला ही छोटी लाईन दिली आहे, रेघ ओढली आहे,
आणि प्लस म्हणजे अधिक, दुसरी वेलांटी, दुसरीचे स्वरचिन्ह. तर काय शब्द तयार होतो? ये दोन्ही मिळून ची म, आणि ही दुसरी वेलांटी नला ची म नी, या पद्धतीने इथे लिहून काढायची या कंसामध्ये, हां ब्रॅकेटमध्ये. प्रश्न आहे दुसरा, शब्दांची फोड करा. आता तुम्ही बघितलं असेल हा जो प्रश्न पहिला आहे, इथे स्वरचिन्ह जोडा आणि शब्द बनवा होतं. तर इथे स्वरचिन्ह दिले होते, ते जोडून आपल्याला शब्द बनवायचे होते, म्हणजे फोड केलेली होती तर ते जोडून आपल्याला शब्द बनवायचे होते जे आपण बनवले. दोन उदाहरण आपल्याला दाखवले होते, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी, म्हणजेच पहिले ही आणि दुसऱ्या हीचे स्वरचिन्ह, तर कसे बनवायचे, कसे जोडायचे शब्द. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये शब्दाची फोड करायला सांगितली. आता इथे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला फोड करायची आहे. हां, तर पहिला शब्द त्यांनी फोड करून दाखवला आहे. तर शब्द आहे, आपण वाचूया. क हे व्यंजन आहे, त्याला दुसरी वेलांटी म्हणजे दुसऱ्या हीचे उच्चारण होते म्हणून की ट क. आता याची फोड करायची कशी? मुख्य व्यंजन क, तर त्याच्यानंतर स्वरचिन्ह लागते म्हणून क चे तंगडं मोडला. इथे क ला उजव्या बाजूला छोटीशी एक रेघ ओढली. क अधिक क ही दुसरी वेलांटी आणि हा ट तसाच्या तसा लिहायचा, क देखील तसाच्या तसा लिहायचा, पण अधिकचं चिन्ह प्लसचं साईन मध्ये लिहायचं. कसं लिहिणार? क अधिक दुसरी वेलांटी अधिक ट अधिक क की ट क. ओके, चला दुसरा आहे पुढचा. गला दुसरी वेलांटी गी, हिचे उच्चारण होते पण दुसऱ्या हिचे म्हणून दुसरी वेलांटी गी ता. कशी फोड करणार? आपण लिहिताना शब्द कसा लिहिणार त्याच्यावरून फोड कशी लिहायची ते ठरवायचं. तर गीता शब्द लिहिताना आपण पहिल्यांदा ग हे व्यंजन लिहिणार, त्याच्यानंतर त्याला ही दुसरी वेलांटी देणार आणि नंतर त लिहिणार आणि मग तला हा काना देणार आणि नंतर शब्दावरती ही टोपी घालणार, म्हणजेच शब्दावरती ही आडवी रेघ ओढणार, म्हणजे शब्द आपला तयार होतो. तर याची फोड कशी करायची? तर पहिलं अक्षर आपण ग लिहिणार, म्हणून फोड करताना पहिलं अक्षर ग लिहायचं आणि त्याच्यानंतर हे स्वरचिन्ह दुसऱ्या वेलांटी आपण देतोय म्हणून अधिक लिहायचं ही दुसरी वेलांटी आणि अधिक नंतर आपण त लिहितो म्हणून अधिक त आणि त नंतर स्वरचिन्ह आहे आचं उच्चारण होते काना आपण देणार आहोत म्हणून तचं तंगडं मोडायचं आडवी रेघ ओढायची खालच्या बाजूला आणि अधिक काना म्हणजे आचे स्वरचिन्ह. या पद्धतीने गीता या शब्दाची फोड आपण करतो, म्हणजे गीता शब्द आपण या पद्धतीने लिहितो. पहिल्यांदा ग लिहिणार मग नंतर दुसरी वेलांटी देणार म्हणून त्याच्यासाठी मध्ये अधिकचं चिन्ह आणि हा गी शब्द तयार झाला. नंतर मुख्य अक्षर व्यंजन त म्हणून आपण त लिहितो पण त नंतर स्वरचिन्ह आलेलं आहे काना आला आहे म्हणून तचं तंगडं मोडलं आणि अधिक उभी रेघ म्हणजेच काना. या पद्धतीने शब्दांची फोड करायची. चला पटापट आपण शब्दांची फोड करून घेऊया. आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे शब्दाची फोड कशी करायची? जसा शब्द आपण लिहिताना लिहितो पेन्सिलने, तुम्ही वहीमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये दोरेगी वहीमध्ये जसा शब्द लिहिता. पहिल्यांदा आता भाजीवाला हा शब्द आहे, भलायकाना भा, जला दुसऱ्या वेलांटी जी, वलायकाना वा, लला दुसऱ्या वेलांटी ली, भाजीवाली. आता हा शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये कसा लिहाल? दुरेगी वहीमध्ये तुम्ही पहिल्यांदा भ लिहिणार म्हणून फोड करताना पहिल्यांदा भ लिहायचा. आता त्याला स्वरचिन्ह आले आचे काना आलाय ना म्हणून स्वरचिन्हाच्या अगोदर त्या अक्षराला त्या व्यंजनाला इथे तंगडं मोडायचं. हे पा या पद्धतीने. ओके, भ नंतर आपण काना देतोय म्हणून अधिकचं चिन्ह वापरायचं. स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन मॅथमध्ये तुम्ही शिकलायत ना, प्लसचं साईन. व्हेरी गुड. भ अधिक काना झाला तयार भा. आता आपण लिहिणार पहिल्यांदा ज. भा तयार झाला, आपण भा लिहिला वहीमध्ये, त्याच्यानंतर आपण ज लिहितो. हां,
पण जर नंतर जला दुसरी वेलांटी आलेली जी ईचे उच्चारण होते ना दुसऱ्या ईचे म्हणून आपण दुसरी वेलांटी दिली आहे. म्हणून या जचे देखील या पद्धतीने तंगडं मोडायचं जिथे स्वरचिन्ह लागलं आहे त्याच्या अगोदरच्या अक्षराचं तंगडं मोडायचं. म्हणजे त्याच्याशिवाय तो पूर्ण होत नाही ना. म्हणून आता पुढे आहे आता भाजी शब्द हा तयार झाला. ओके आता पुढे आपण लिहिणार परत व आणि वला परत काना आला आहे म्हणजे आचे स्वरचिन्ह लागले ना म्हणून या वचे देखील तंगडं मोडायचं या पद्धतीने. हे चिटकून आलं पाहिजे असं. ओके चिटकून आपला उजवा हात आहे उजव्या हाताने ज्या हाताने लिहितो त्या हाताकडे या पद्धतीने रेघ ओढायची आणि अधिक काना मग उभी रेघ ओढायची. परत ल लिहिणार आपण आणि त्याला दुसरी वेलांटी ली आपल्याला लिहायचं आहे. तर ईचे उच्चारण झाले दुसऱ्या ईचे म्हणून अधिक ल आणि अधिक ही दुसरी वेलांटी. काही दुसरी वेलांटी आली आहे दुसऱ्या ईचे स्वरचिन्ह म्हणून या लचे देखील तंगडे मोडायचं. म्हणजेच अक्षराला जी त्याची उभी रेघ असते त्याला या पद्धतीने रेघ ओढायची उजव्या हाताच्या बाजूला. आलं लक्षात. चला आता चौथा आहे शब्द. मुख्य अक्षर कुठलं आहे व्यंजन न दिसतो ना नळाचा. व्हेरी गुड. पण त्याला वेलांटी कुठली दिसते पहिली. म्हणजेच पहिल्या याचे उच्चारण झाले म्हणजे नी पुढे आले व्यंजन ळ आणि त्याला आहे काना म्हणजे आचे स्वरचिन्ह निळा. मग फोड करताना कसं घालणार तुम्ही. पहिल्यांदा तुम्ही लिहिणार न अधिक आता आलेली पहिली वेलांटी म्हणून नचं तंगडं मोडायचं आणि अधिक पहिली वेलांटी. परत आता पुढे आहे ळा म्हणून अधिक ळ आणि त्याच्यानंतर स्वरचिन्ह आचे स्वरचिन्ह काना द्यायचं आहे म्हणून ळचं देखील तंगडं मोडायचं ळा निळा या पद्धतीने. हे त्यांनाचं तंगडं मोडायचं या पद्धतीने कारण त्याच्यानंतर स्वरचिन्ह आलेलं आहे पहिली वेलांटी आणि ळा लिहायला देखील आचे स्वरचिन्ह आले म्हणून याचं देखील तंगडं मोडायचं या पद्धतीने. ओके आता पुढे आहे शब्द पाचवा मिठाई. आता हा कसं लिहिणार आपण पहिल्यांदा लिहिणार म की पहिल्यांदा पहिली वेलांटी लिहिणार वहीमध्ये लिहिताना. नाही पहिल्यांदा आपण मुख्य अक्षर व्यंजन लिहून घेतो म म्हणून म फोड करताना लिहायचा. आता त्याच्यानंतर मी पहिली वेलांटी आली आहे म्हणजे पहिल्या ईचे उच्चारण होते म्हणून पहिली वेलांटी त्याचे स्वरचिन्ह. पण त्याच्या अगोदर आपल्याला या मचं तंगडं मोडायचं या पद्धतीने. मग अधिक पहिली वेलांटी आणि परत आहे ठला ऐकताना ठा म्हणून मुख्य अक्षर लिहून घ्यायचं ठ आणि अधिक आपण काना लिहिणारे स्वरचिन्ह लावतोय म्हणून ठचं देखील तंगडा मोडायचं आणि त्याच्यानंतर ही ई जशीच्या तशी लिहून काढायची. मिठाई शब्दाची फोड या पद्धतीने आपण केली. मुलांनो आता प्रश्न आहे तिसरा. चित्रे पाहून अचूक शब्दाला गोल करा. मुलांनो तुम्हाला वाचायचा प्रयत्न करायचा आहे. जे जे अक्षरं तुम्ही शिकलायत आणि बाकीचे अक्षर जे तुम्हाला येत नाहीत जोड शब्द अवघड वाटतात जे स्वरचिन्ह तुम्हाला आतापर्यंत तुम्ही शिकला नाही आहेत. समजा की तुम्ही मात्रा हुकार शिकला नाही आहेत. इथे शब्दाला बला द जोडलेला आहे म्हणजे हे जोड शब्द आहेत अवघड आहेत उच्चारण करायला. तर तुम्ही येथे घरातल्या मोठ्याल्या व्यक्तींचा आधार घ्यायचा त्यांची मदत घ्यायची वाचण्यासाठी आणि त्यांच्या मदतीच्या साह्याने वाचायला शिकायचं. म्हणजेच तुम्हाला मराठी शिकणं खूप खूप सोपं होऊन जाईल. कधीही लिहिताना देखील मोठ्याने वाचूनच लिहायचं. वाचून लिहिल्यामुळे वाचलेला शब्द कानात जातो आणि आपलं लक्ष इकडे तिकडे जात नाही. लिहिताना चुका होत नाहीत आणि छान वाचता येतं आणि छान लिहिता येतं. ही खूप मोठी टीप आहे चांगले मार्क तुम्हाला एक्झाममध्ये पाडण्यासाठी. तुम्हाला तुमचा रिझल्ट चांगला हवा असेल तर मोठ्याने वाचूनच लिहायचा आणि वाचायचा नेहमी सराव करायचा. नेहमी वाचायचं वाचून लिहायचं
आणि लिहिताना चुका करायच्या नाहीत, वाचून लिहिलं की चुका होत नाहीत, आणि जे शब्द आपल्याला येत नाहीत तर त्याच्यासाठी परत व्हिडिओ पाहायचा, नाहीतर मग घरातल्या मोठ्याची मदत घेऊन वाचायचा प्रयत्न करायचा. जेवढा जास्त सराव करा लिहायचा वाचायचा तेवढं तुम्हाला छान छान लिहिता वाचता बोलता येईल, आणि तुम्ही एकदम हुशार व्हाल, आणि तुमचा रिझल्ट देखील गुड, बेटर, बेस्ट. सर्वांना आश्चर्यचकित करणारा असणार. चला तर मग चित्रे पाहून अचूक शब्दाला गोल करा. आता इथे कुठलं चित्र आहे मुलांनो? काकडी आहे. पण काकडी शब्द आपण कसा लिहितो? कलायकाना का, क आणि डी, डला दुसऱ्या वेळेला डी. तर इथे दोन शब्द दिलेत. पहिला आहे कलायकाना का, कलायकाना का, आणि डला दुसऱ्या वेळेला डी, का काडी. तर काकडीला आपण असं बोलतच नाही का काडी, आपण बोलतो का क डी, म्हणजे कलायकाना का, क आणि डला दुसरे वेळा डी, म्हणून हा शब्द बरोबर आहे. म्हणून याला आपण या पद्धतीने वर्तुळ करायचं आहे, सर्कल करायचा, गोल करायचा. हां, आता दुसरा, ही आहे खिडकी. तर खिडकी शब्द आपण कसा लिहितो? ख हे मुख्य व्यंजन, त्याला आपण देतो पहिली वेलांटी ड, आणि क हे मुख्य व्यंजन आणि त्याला देतो आपण दुसरी वेलांटी खी ड की. या पद्धतीने योग्य शब्द आहे. तर बघा इथे दोन शब्द दिलेत, तर कुठला बरोबर आहे त्याला गोल करायचा, सर्कल करायचा आहे. पहिला आहे ख, त्याला दुसऱ्या वेलांटी खी ड, आणि कला दुसऱ्या वेलांटी खी ड की. तर इथे खी ड की पहिल्या हिचे उच्चारण होते, म्हणून जिथे खला पहिली वेलांटी आहे तो शब्द बरोबर आहे. खी ड की हा शब्द बरोबर आहे, म्हणून याला आपण गोल केला. ओके, चला आता तिसरा नंबर चित्र आहे. इथे स्लेट माहिती तुम्हाला, पाटी, पाटी पेन्सिल. आता तर काय तुमची मज्जा आहे, तुम्ही डायरेक्ट वहीमध्ये लिहिता. पहिल्यांदा पाटीवरती लिहिलं जायचं आणि त्याच्यावरती गिरवलं जायचं, आणि मुलं छान छान आकडे बाराकडे शिकायची. चला, ही आहे पाटी. तर कुठला शब्द बरोबर आहे? पलायकाना पा, टला दुसऱ्या वेलांती ती, हा शब्द बरोबर आहे. कारण पलायकाना पा आणि ही जी टी आहे, ट आहे, त्याला कुठले स्वरचिन्ह लागले? ई, दुसरीचे स्वरचिन्ह लागले, म्हणून दुसरी वेलांटी हा शब्द बरोबर आहे, पाटी हा नाही. चला चौथा, येथे आहे ट्रेन, आगगाडी. तर शब्द कसा लिहितात? अलायकाना आ, ग, गलायकाना गा आणि डी, पण डीला दुसरी वेलांटी, दुसऱ्या हिचे स्वरचिन्ह, म्हणून आ ग गाडी. इथे पहिल्या हिचे स्वरचिन्ह दाखवले, म्हणून हा शब्द चुकीचा आहे, आणि दुसरा शब्द आहे तो बरोबर आहे, म्हणून याला गोल करायचा. चला प्रश्न आहे चौथा, ई कार किंवा ही दुसरी ई आहे, ही पहिली ई कार किंवा दुसरी कार, शब्दांच्या चित्रांना गोल करा. तर पहिला आहे इथे काय? मिरची, आणि इकडे आहे इमारत, इथे आहे खिडकी, आणि इथे काय आहे? दिवाळी आहे का? दिवाळी वाटते का? नाही, मुलं खेळतायत. तर ईचे उच्चारण मिरचीमध्ये होते, इमारतमध्ये होते आणि खिडकीमध्ये होते. इथे होत नाही म्हणून आपण याला सर्कल केलेलं नाही. तर मुलांनो, माऊली मराठी अभ्यास पुस्तिकामधला हा पाचवा धडा आपण या पद्धतीने अभ्यासला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू अशाच आपल्या मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान अभ्यास करा आणि चांगलं मराठी वाचता बोलता लिहिता येण्यासाठी
खूप सारा सराव करा, लिहिताना मोठ्याने बोलूनच लिहायचं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.